आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगाव नगरपंचायतीला मंत्री रमेश जारकीहोळी यांची सदिच्छा भेट. विविध मागण्यांसाठी नगरपंचायतीकडून निवेदन. बोरगाव नगरपंचायतीला नगर विकास मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आज सदिच्छा भेट दिली. नगरपंचायत व कर्मचारी वर्गाकडून मंत्री जारकीहोळी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच युवा नेते उत्तम पाटील यांनी केलेल्या कार्याचा गौरव नामदार जारकीहोळी यांनी करून त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी शहराच्या विकासासाठी 10 कोटी व SCPTSP योजनेतून 10 कोटी, नगरपंचायत इमारत बांधकामासाठी 2 कोटी 50 लाख, तसेच नवीन नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना गेल्या 8 महिन्यापासून वेतन नाही आदी मागण्यांचे निवेदन नामदार जारकीहोळी यांना देण्यात आले. या सर्व मागण्यांचा दाखल शासन दरबारी घेऊन कर्मचारी वर्ग आणि अन्य मागण्या पूर्ण करणार असल्याचे आश्वासन नामदार जारकीहोळी यांनी दिले. भेटीचे औचित्य साधून नगरपंचायत आवारात नगर विकास मंत्री नामदार रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार काकासाहेब पाटील, उद्योजक अभिनंदन पाटील, नगराध्यक्ष शोभा गौरवाडे, उपनगराध्यक्ष वसंत महाजन, अभय मगदुम, सुजाता पाटील, लक्ष्मणराव चिगळे, अशोक कुमार असोदे, जीवनधर पाटील, प्रदीप माळी, तन्वीर चोकावे, सुरेखा खाळे, शोभा हवले, शिवानंद राजमाने, अण्णा पाटील, बाहुबली सोबाने, अशोक माळी, फारुक मुजावर, माणिक कुंभार, अण्णाप्पा ढोंगे, मुख्याधिकारी श्री गुरुबसव डबल, तात्यासाहेब बसवण्णावर, अण्णासाहेब भोजकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी बोरवाडहून शिवाजी भोरे. ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟಕ್ಕೆ 4 ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಈಗಾಗಲೇ 2 ವಿಭಾಗದ ಮೀಟಿಂಗ್ ಮುಗಿದಿದೆ. ಇನ್ನು 2 ವಿಭಾಗ ಮಾಡಿದ ಮೈಸೂರು ಮತ್ತು ಬೆಂಗಳೂರು ಮುಗಿದ ನಂತರ ಒಂದು ಪರ್ಮನೆಂಟ್ ಆಗಿ ಸೊಲ್ಯೂಷನ್ ಹುಡುಕಬೇಕಾಗಿದೆ. ಎಲ್ಲ ಈ ಸಮಸ್ಯೆ ಬರೀ ಬುರ್ಗಾಂವದಲ್ಲ, ಇಡೀ ರಾಜ್ಯದ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಹೊಸದೊಂದು ಕಾನೂನು ತಂದು ಸ್ಥಳೀಯವಾಗಿ ಇಲ್ಲೇ ಅವರು ಮಾಡಿ ನಮ್ಗೆ ಅಪೂರ್ವಕ್ಕೆ ಬೆಂಗಳೂರು ಕಳಿಸುವಂತ ಕಾಯ್ದೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮುಂದಿನ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದೆ. ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಡೆಪ್ಯೂಟಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಕುಡ್ಕೊಂಡು ಒಂದು ಹೊಸದೊಂದು ಯೋಜನೆ ಹುಡುಕಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೇವೆ ಸರ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.